चांगली पोस्ट मिळवता येईल आणि ती पोस्ट मिळवण्यासाठी एवढे प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवताल हा फॉर्म्युला की नाही ठेव ना. मग तुमच्यापैकी कोणा कोणाला काय काय व्हायचं, प्राध्यापक कोणाला व्हायचंय का नाही? अरे काय आमच्यासारखं येऊन तुला सांगता आलं पाहिजे तुम्हाला. कुणालाच नाही व्हायचं प्राध्यापक. अरे अरे काय मग आमची अवस्था फार वाईट आहे की नाही? परंतु तुम्हाला निश्चित डेप्युटी कलेक्टर व्हायचं, तहसीलदार व्हायचं, पुन्हा एमपीएससी कडून जेवढ्या पोस्ट येतात पीएसआय असेल किंवा काही असेल या सगळ्या परीक्षा तुम्हाला द्यायच्या, त्याच्यासाठी अशा पद्धतीची तुमची जी काही कौशल्य हासिल करण्याची तुमची पद्धत आहे ही तुम्हाला स्वतःची डेव्हलप करता आली पाहिजे. स्वतःचा एक दृष्टिकोन आपल्याला विकसित करता आला पाहिजे जो की इतरांना आपण मार्गदर्शन करू शकू आणि हे मार्गदर्शन केल्याच्या नंतर आपण निश्चित स्वतःसाठी समाधानी असतो हे लक्षात असतो. त्याच्यामधून आपल्याला चांगल्या गोष्टी सापडतात, एक लेवल आपल्याला लक्षात येते, आपलं वाचन वाढतं आणि जोपर्यंत आपलं वाचन वाढत नाही तोपर्यंत या सर्व गोष्टी येत नाहीत. म्हणून मी तुम्हाला मोबाईलचं उदाहरण दिलेलं आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर तुम्ही जे काही कॉमेंट्स करतात जे काही लिहितात त्याचबरोबर युट्यूबवर तुम्ही जे काही वाचतात याच्यावर असंख्य अशा पद्धतीची चांगल्यात चांगली माहिती उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही, ते तुम्ही आपोआपच घेता. परंतु मोबाईलचा वापर सुद्धा तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी जर तुम्हाला करता आला तर निश्चित हे सुद्धा एक तुमचं कौशल्य स्पर्धा परीक्षेसाठी. आज खेड्यामध्ये सुद्धा नेटचा प्रॉब्लेम नाही म्हणून तुम्ही त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करा आणि जेणेकरून तुम्हाला पुढे आपल्याला जाण्यासाठी ही कौशल्य सापडतील, जास्तीत जास्त माहिती तुम्हाला त्याच्यावर मिळून जाईल. आजच्या एवढ्या कौशल्य